हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण फिफ्थ स्टँडर्डचा ईव्हीएस 1 13 जो लेसन आहे मेथड ऑफ प्रिझर्विंग फूड याचा एक्झरसाइज सॉल्व करणार आहोत. पहा, मी तुम्हाला आन्सर देताना ऍक्युरेट आन्सर प्लस मी स्मॉल करून देण्याचा प्रयत्न करते की पॉईंट वाईज तुम्हाला आन्सर मिळावेत आणि तुम्हाला पाठ करण्यासाठी किंवा बाय हार्ट करण्यासाठी इझी जावे. त्याच्यासाठी तुम्ही वही आणि हे घेऊन याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने लिहून घेऊ शकता. चला तर मग सुरुवात करूया. आणि अजून एक, की ह्याच्या आधीचे सगळ्या लेसनचे एक्सप्लेनेशन प्लस एक्झरसाइजचे व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती आहेत. ईव्हीएस 2 चे सुद्धा एक्सप्लेनेशन प्लस एक्झरसाइजचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, ती सुद्धा नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया 13th लेसनच्या एक्झरसाइजला. व्हॉट्स द सोल्युशन? व्हॉट्स द सोल्युशन मध्ये तुम्हाला फर्स्ट विचारलंय द पापड हॅव बिकम सॉफ्ट अँड मॉइस्ट. काय सोल्युशन काय आहे तुमच्याकडे पापड जर मऊ झाले तर? बघा, मी 3 सोल्युशन तुम्हाला दिलेले आहेत. Place the moist papad in the sun for drying. Place the moist papads in the sun for drying. उन्हामध्ये वाळवायला ठेवू शकता. Second, also dry them in the oven for 1 to 2 second. Also dry them in the oven for 1 to 2 second. Third आहे, then store in an airtight container. Then stored in an airtight container. Airtight container मध्ये स्टोअर्ड करायचं आहे. सेकंड आहे, मँगो कॅन बी प्रिझर्व्ड बाय मेकिंग देअर पिकल्स. सॉरी, सेकंड क्वेश्चन वाचूया, मी आन्सर सांगते. मी सेकंड क्वेश्चन इथे लिहिलेला नाही. सेकंड क्वेश्चन आहे, फ्रूट लाईक मँगोज, आमलाज, गौवाज अँड व्हेजिटेबल लाईक पीज, ओनियन, टोमॅटो, फेंग्रिक आर नीड ऑल इयर अराउंड. दे आर अवेलेबल इन प्लेंटी ओनली इन अ सर्टन सीझन. म्हणजे हे जे आपण आता वाचले की मँगो, पीज, हे आपल्याला वर्षभर हे करण्यासाठी आपण काय, म्हणजे हे ठराविक काळातच ह्या भरपूर भाज्या मिळतात, तर ते वर्षभर आपल्याला वापरायचं आहे. हे आता मी तुम्हाला एक्सप्लेनेशन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मँगो फक्त आपल्याला गरमीच्या सीझनमध्ये, म्हणजे फक्त मे वगैरे ह्या महिन्यातच मिळतो, आणि वर्षभर आपल्याला तो खायचा असेल तर आपण काय करतो बघा. रॉ मँगो, मँगो कॅन बी प्रिझर्व्ड बाय मेकिंग देअर पिकल, किंवा पिकल्स किंवा जॅम्स सुद्धा म्हणू शकतो आपण. बघा, पिकल्स अँड जॅम्स. मँगो कॅन बी प्रिझर्व्ड. मी पॉईंट वाईज दिले प्रत्येक फ्रूट किंवा व्हेजिटेबल आपण कसं प्रिझर्व करू शकतो असं. मँगो कॅन बी प्रिझर्व्ड बाय मेकिंग देअर पिकल जॅम्स. सेकंड आहे, पीज कॅन बी पील्ड. म्हणजे पीज कशा, म्हणजे ग्रीन पीज वगैरे असतात मटर आपली, ती कशी प्रिझर्व करायची? पीज कॅन बी पील्ड अँड प्रिझर्व इन रेफ्रिजरेटर. सोलून त्याला फ्रीजमध्ये ठेवली की ती चांगली राहते. ओनियन कॅन बी ड्राईड. ओनियन वाळवायचे आहेत. टोमॅटो कॅन बी प्रिझर्व टू मेकिंग टोमॅटो सॉस. बघा, पहिलं मँगो कॅन बी प्रिझर्व बाय मेकिंग देअर पिकल जॅम्स. पीज कॅन बी पील्ड अँड प्रिझर्व इन रेफ्रिजरेटर. ओनियन कॅन बी ड्राईड. टोमॅटोज कॅन बी प्रिझर्व बाय मेकिंग टोमॅटो सॉस. पहा, इथे व्हॉट्स द सोल्युशन कम्प्लीट झालेलं आहे. पुढे सांगितलं, यूज युअर ब्रेन पॉवर. बघा, सेमलीने, म्हणजे शेवया, इथे तुम्हाला कंसात शेवया सुद्धा दिलेला आहे. सेमलीने, शेवया डू नॉट गेट स्पॉइल्ड फॉर अ व्हेरी लॉंग टाइम बट खीर मेड फ्रॉम देम स्पॉइल्ड इझिली. व्हाय इट्स दॅट सो? म्हणजे शेवया ज्या असतात त्या वर्षभर सुद्धा पॅकेटमध्ये चांगल्या राहतात, पण जेव्हा त्याची आपण खीर बनवतो तर ती खीर का खराब होते? पहा, मी दोन पॉइंटमध्ये की शेवया ड्राय, दुसऱ्या शेवया का टिकतात आणि सेकंड पॉईंटमध्ये खीर बनवल्यावरती काय स्पॉइल, तसं दोन पॉईंटमध्ये तुम्हाला आन्सर दिलंय. सेमोलीने आर मेड बाय ड्राईंग देम इन द सन. सनमध्ये त्या ड्राय केलेल्या असतात. सेकंड, बट द खीर इज मेड बाय युझिंग मिल्क अँड मिल्क इज अ हायली पेरिशेबल प्रॉडक्ट. म्हणजे शेवया, म्हणजे सेमोलीने आर मेड बाय ड्राईंग देम इन सन, त्या सनमध्ये ड्राय केलेल्या असतात. पण बट द खीर इज मेड बाय युझिंग मिल्क अँड मिल्क इज अ हायली पेरिशेबल प्रॉडक्ट. मिल्क हे नाशवंत वस्तू आहे, त्याच्यामुळे ते टाकून खीर बनवली की दुधामुळे ती खीर खराब होते. पुढे तुम्हाला बघा, एक करेक्ट फॉलोइंग आहे, आन्सर करेक्ट करायचे आहेत. स्टेटमेंट दिलेत ते करेक्ट आहेत की रॉंग आहेत की करेक्ट आहेत ते बघायचे आहेत. पहा, पहिलं आहे, व्हेन समथिंग इज बॉइल्ड द मायक्रो ऑर्गॅनिझम इन इट आर डिस्ट्रॉइड. करेक्ट आन्सर हे फर्स्ट करेक्ट आहे.
सेकंड आहे आवर फूड डज नॉट गेट स्पॉइल्ड व्हेन मायक्रो ऑर्गॅनिझम बीइंग टू ग्रो इन इट. आपलं फूड खराब होत नाही जरी त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम वाढले, तर हे कसं आहे, इट इज अन इनकरेक्ट. तुम्ही फक्त इनकरेक्ट लिहा, इनकरेक्ट आन्सर. हा, आणि करेक्ट स्टेटमेंट काय आहे हे लिहायची गरज नाही, मी फक्त तुमच्या समजण्यासाठी, तुमचं आन्सर फक्त इनकरेक्ट एवढंच असेल. तुमच्या समजण्यासाठी मी सांगितलंय का इनकरेक्ट, तर अवर फूड गेट स्पॉइल्ड व्हेन मायक्रो ऑर्गॅनिझम बीइंग टू ग्रो इन इट. मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये ग्रो होतात म्हणून ते खराब होतात. तुम्हाला फक्त इनकरेक्टच लिहायचं आहे, तुम्ही हे लिहायची गरज, तुम्हाला माहितीसाठी फक्त मी हे सांगते आहे, तुम्ही फक्त इनकरेक्ट लिहून घ्यायचं. फूड स्टफ ड्राईड इन समर कॅनॉट बी युज्ड फॉर द रेस्ट ऑफ द इयर. म्हणजे फूड स्टफ समरमध्ये जे स्टोअर करतो ते पूर्ण वर्ष वापरू शकत नाही, तर हे स्टेटमेंट कसं आहे, इनकरेक्ट. का, द फूड स्टफ ड्राईड इन समर कॅन बी युज्ड फॉर द रेस्ट ऑफ द इयर. हे तुम्हाला विचारलेलं नाहीये का, ते फक्त मी तुम्हाला नाही सांगितलेलं आहे, तुम्हाला फाइंड अँड करेक्ट द रॉंग स्टेटमेंट. हो, म्हणजे तुम्हाला हे लिहायलाच लागणार आहे. पहा काय सांगितलेलं आहे, फाइंड अँड करेक्ट द रॉंग स्टेटमेंट. जे रॉंग स्टेटमेंट आहे ते तुम्हाला करेक्ट करायचं आहे. मग सेकंड सुद्धा इनकरेक्ट आहे, आपण बघितलं, अवर फूड गेट स्पॉइल्ड व्हेन मायक्रो ऑर्गॅनिझम बीइंग टू ग्रो इन इट. आणि इथे पण इनकरेक्ट, इट इज अन इनकरेक्ट स्टेटमेंट. मग करेक्ट स्टेटमेंट काय आहे, फूड स्टफ ड्राईड इन समर कॅन बी युज्ड फॉर द रेस्ट ऑफ द इयर. म्हणजे काय, इथे फक्त नॉट कॅनॉट म्हटलंय, ते युज्ड म्हणायचंय. कॅन बी, नॉट फक्त हे तुम्ही इथे रिमूव्ह करणार, आणि कॅन बी हे करेक्ट स्टेटमेंट आहे. इथे सुद्धा अवर फूड, इथे स्टेटमेंट विचारलेलं आहे, अवर फूड नॉट गेट स्पॉइल, नॉट काढायचं, अवर फूड गेट स्पॉइल, नॉट फक्त काढायचं आणि करेक्ट करायचं, अवघड काहीच नाहीये. इथे सुद्धा नॉट काढायचं आणि तेच स्टेटमेंट तुम्ही लिहायचं आहे करेक्ट करून. फोर्थ आहे, फूड स्टफ गेट वॉर्म व्हेन पुट इन फ्रीज, इनकरेक्ट स्टेटमेंट. फूड स्टफ गेट कूल, वॉर्म होतात का ते, गरम होतात का नाही, हे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. फक्त इथे वॉर्म तन इच्छा इथे कूल द्यायचं आहे तुम्हाला. फूड स्टफ गेट कूल टेम्परेचर, कूल टेम्परेचर म्हणा, कूल टेम्परेचर व्हेन पुट इन द फ्रीज, हे करेक्ट स्टेटमेंट. फक्त वॉर्म त्याच्या इथे कूल टेम्परेचर लिहायचं आहे. करेक्ट करताना स्टेटमेंट फक्त इथे नॉट काढला, इथे नॉट काढला आणि इथे इथे फक्त कूल टेम्परेचर लिहिलं, एवढंच करेक्ट आहे, फार काही अवघड नाहीये. पुढे लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन फोर, आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन. त्याच्यामध्ये तुम्हाला पाच क्वेश्चन आहेत. फर्स्ट आहे बघा, व्हॉट आर द डिफरंट मेथड ऑफ प्रिझर्व्हिंग फूड. फूड प्रिझर्व्ह करण्याच्या डिफरंट मेथड कोणकोणत्या आहेत. फर्स्ट बॉइलिंग, सेकंड ड्राईंग, थर्ड कूलिंग, प्लेस्ड इन अ, फोर्थ आहे प्लेसिंग द फूड स्टफ इन एअर टाईट. प्लेसिंग द फूड स्टफ इन एअर टाईट आर द डिफरंट मेथड टू प्रिझर्व्हिंग फूड. हे पूर्ण व्हॉट काढून क्वेश्चन लिहायचं आहे. फर्स्ट बॉइलिंग, ड्राईंग, कूलिंग, प्लेसिंग द फूड स्टफ इन एअर टाईट. पुढे बघा, सेकंड क्वेश्चन आहे, व्हाय डू वी अवॉइड इटिंग फूड दॅट हॅज गॉट स्पॉइल्ड. म्हणजे खराब झालेलं अन्न खाणं आपण का टाळलं पाहिजे. पहा, वी शुड अवॉइड इटिंग स्पॉइल्ड फूड बिकॉज इट कॅन कॉज स्टमक एच, डायरिया अँड वॉमिटिंग. वी शुड अवॉइड इटिंग स्पॉइल्ड फूड बिकॉज इट कॅन कॉज स्टमक एच, डायरिया अँड वॉमिटिंग एक्सेट्रा. थर्ड आहे, व्हॉट इज प्रिझर्वेटिव्ह. प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय. बघा, सर्टन सबस्टन्स दॅट आर ऍडेड टू द फूड स्टफ टू प्रिझर्व्ह देम फॉर लॉंग टाइम आर कॉल्ड प्रिझर्वेटिव्ह. सर्टन सबस्टन्स दॅट आर ऍडेड टू द फूड स्टफ टू प्रिझर्व्ह देम फॉर लॉंग टाइम आर कॉल्ड प्रिझर्वेटिव्ह. म्हणजे फूड स्टफ लॉंग काळमध्ये टिकण्यासाठी, जास्त काळ टिकण्यासाठी जे आपण त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट टाकतो त्यालाच टिकण्यासाठी जे टाकतो ते फूड प्रिझर्वेटिव्ह, प्रिझर्वेटिव्ह. पुढे पहा, तुम्हाला काय सांगितलेलं आहे. हा आपण डायरेक्ट फोर्थ क्वेश्चन घेतला. हा थर्ड मधला मी उलट जंबल झाले माझा. हा फोर्थ होता, डी होता, हा सी आहे. बघा, व्हाय डू वी मेक जॅम फॉर फ्रूट फ्रॉम फ्रूट. फ्रूटचा जॅम का बनवतो. फ्रूट कॅनॉट स्टे लॉंगर. फर्स्ट पॉइंट, फ्रूट कॅनॉट स्टे लॉंगर. सेकंड, फॉर प्रिझर्व्हिंग देम फूड प्रिझर्वेटिव्ह लाईक शुगर आर ऍडेड. मग ते जास्त काळ टिकू शकत नाहीत, फ्रूट कॅनॉट स्टे लॉंगर. मग प्रिझर्व करण्यासाठी काय करतो आपण, फॉर प्रिझर्व्हिंग देम फूड प्रिझर्वेटिव्ह लाईक शुगर आर ऍडेड. शुगर त्याच्यामध्ये ऍड करतो.
मग काय होतं, शुगर इज यूज टू मेक जॅम विच कॅन स्टोर्ड फॉर अ लॉंग टाइम. शुगर प्रिझर्वेटिव्ह टाकतो आपण प्रिझर्व करण्यासाठी, मग आपण त्याचा काय बनवतो, जॅम, शुगर टाकून. शुगर इज यूज टू मेक जॅम विच कॅन स्टोर्ड फॉर अ लॉंग टाइम, सो वी मेक जॅम फ्रॉम फ्रूट. लास्ट आहे बघा, फाइंड आउट द नेम्स ऑफ डिफरंट स्पायसेस, ऑल्सो फाइंड आउट विच पार्ट ऑफ देअर प्लांट आर दे आर. म्हणजे डिफरंट टाईप्सचे मसाले तुम्हाला हे करायचे आहेत आणि ते मसाले त्यांच्या प्लांटचे कोणता पार्ट आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. बघा, पहिलं आहे, पहा, फर्स्ट आहे सिनेमन. सिनेमन म्हणजे दालचिनी. दालचिनी हा त्याच्या फ्रूटचे जे स्टेम असतं ना, त्याची जी सालं निघतात खोडाची त्याच्या, त्याला दालचिनी म्हणतात. सिनेमन पार्ट ऑफ द स्टेम ऑफ प्लांट, म्हणजे स्टेमचा पार्ट आहे तो एक. पुढे आहे कार्डमॉन, म्हणजे कार्डमॉन म्हणजे वेलची. मग वेलची हे काय आहे, इट्स फ्रूट ऑफ अ प्लांट. कार्डमॉन इज फ्रूट ऑफ अ प्लांट, फ्रूट आहे ते. आणि मग क्लो, क्लो इज अ फ्लॉवर बर्ड ऑफ ट्री. म्हणजे क्लो हे फ्लॉवर बर्ड आहे, बर्ड म्हणजे कळी असते ती एका फ्लॉवरची, फ्लॉवर बर्ड. क्लो इज फ्लॉवर बर्ड म्हणजे लवंग, क्लो म्हणजे लवंग, इज फ्लॉवर बर्ड ऑफ ट्री. असे तीन आपण बघितलेले आहे. इथे पहा, आपल्या या लेसनचा एक्सरसाइज कम्प्लीट झालेला आहे. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तसेच एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ सुद्धा पहा. बेल आयकॉन दाबल्यामुळे तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन येतील.